नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुक्त विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी ए बी कॉमला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस या दरम्यान पार पडल्या परंतु पूर खंडितता इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्व्हर प्रॉब्लेम किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर तुमचा पेपर देता आला नसेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पुन्हा पेपर देण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे विद्यापीठाने सूचनापत्राद्वारे काय म्हटले आहे ते आता आपण पाहू विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी ए बी कॉम शिक्षणक्रमाच्या उन्हाळी वार्षिक सत्र परीक्षा तीन सप्टेंबर दोन हजार एकवीसपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत परीक्षा सुरू असताना महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी पूर वादळ आणि अन्य कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होणे नेटवर्क नसणे इत्यादी कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा उपलब्ध उपस्थित राहता आले नाही तसेच यापुढील परीक्षेच्या कालावधीमध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात म्हणजे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही प्रथम वर्ष बी ए किंवा बी कॉमचे तर त्यांना ही या ठिकाणी म्हणजे अतिवृष्टी पूर वादळ अन्य कारणांमुळे किंवा नेटवर्क नसल्यामुळे किंवा आणखी कोणत्या कारणामुळे जर तुम्हाला तुमचा पेपर देता आला नसेल तर तुम्हाला पुन्हा पेपर देण्याची संधी इथे विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे आता पुढे पाहू आपण काय म्हटलं आहे तर या विद्यापीठा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस दरम्यान झालेल्या फक्त प्रथम वर्ष बी ए आणि बी कॉमच्या परीक्षेस विविध कारणांनी अनुपस्थित किंवा अबसेंट असेल विद्यार्थी तर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शेड्यूलनुसार पुनर्परीक्षा आयोजित केली आहे म्हणजे जे, जे विद्यार्थी पेपर देऊ शकले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे तर त्यांच्यासाठी पुन्हा पेपर देण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे तर काय आहे हा शेड्यूल आपण या टेबलमध्ये पाहू टेबलमध्ये तुम्हाला परीक्षेचे पूर्वीचे दिनांक म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस या दरम्यान झालेले तुमचे सर्व पेपर्स तसेच सर्व शिक्षण क्रमाच्या दिनांकांच्या यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळे वेळापत्रकानुसार वेड़, म्हणजे प्रथम वर्ष बी ए बी कॉम प्रथम वर्ष ग्राहक सेवा प्रथम वर्ष बी ए उर्दू प्रथम वर्ष बी ए हिंदी आणि यांची पुनर्परीक्षा म्हणजे पुन्हा जे यांना पेपर द्यायची संधी आहे दिली आहे तो कालावधी आहे सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस ते अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस या काल या दिनांकांमध्ये तसेच वेळ दिलेली आहे सकाळी आठ वाजतापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत या वेळात तुम्हाला तुमचा राहिलेला पेपर किंवा तुम्ही पूर्ण पेपर दिले नसेल तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण पेपर देता येतील परीक्षा देताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे ते आता आपण पाहू दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या दरम्यान परीक्षांना अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी वरील शेड्यूलनुसार म्हणजे आपण जो आता बॉक्स पाहिला किंवा तक्ता पाहिला त्यानुसार परीक्षा देताना ज्या विषयाची परीक्षा देत असाल त्या विषयाचा पेपर संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पूर्वनियोजित वेळापत्रकात ज्या दिनांकास किंवा सत्रात होता तो दिनांक किंवा सत्र लॉग इन करताना नमूद करणे आवश्यक आहे याकरता विद्यार्थ्यांनी वाय सी एम ओ यू युनि डॉट इन या, या संकेतस्थळावरती पी आर एन नंबर व डेट ऑफ बर्थची नोंदणी केल्यावर सिलेक्ट ॲक्टिव्ह टेस्ट यावर क्लिक केल्यावर नंतर डेट ऑफ एक्झाम या ठिकाणी नमूद करावी असे केल्यानंतर या पेपरची पुनर्परीक्षा विद्यार्थ्यास दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस ते दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत सकाळी आठ वाजतापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत या वेळेत विद्यार्थ्यांना सोयीने देता येईल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या दोन दिवसांमध्ये तुमचा राहिलेले पेपर्स किंवा एक पेपर आला असेल किंवा दोन राहिले असेल किंवा पूर्ण पेपर राहिले असेल तर त्या म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीस ते अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस यावे या, या दिनांकात सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पेपर देता येईल आता पेपर देताना विद्यार्थ्यांना कोणती काळजी घ्यायची आहे तर खाली एक उदाहरण दिले आहे ज्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी e, एफ वाय बी एची ओ पी एन वन झिरो वन विषयाची परीक्षा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी होती व विद्यार्थी अनुपस्थित असेल व त्यास पुनर्परीक्षा द्यायची असेल तर त्याने वरीलप्रमाणे सतरा ते अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीस दरम्यान परीक्षेत बसताना पाच सप्टेंबर दोन हजार एकवीस तारीख निवडून आपला विषय निवडावा व त्या दिवसाची परीक्षा द्यावी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे तर ज्या मागील जो टेबल होता समजा पाच सप्टेंबरला तुमचा ओ पी एन वन झिरो वन पेपर असेल तर ती तारीख तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायची आहे म्हणजे पी आर एन नंबर टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट ॲक्टिव टेस्ट करायची आहे आणि आपला प्रोग्राम कोड टाकल्यानंतर तिथे जी तारीख दिली राहील ती तुम्हाला मागील परीक्षेची म्हणजे कोणती पाच सप्टेंबरला झालेल्या पेपरची तारीख त्या ठिकाणी तुम्हाला टाकावी लागेल त्याशिवाय तुम्हाला पेपर देता येणार नाही या ठिकाणी ही काळजी घ्यायची आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रि खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ आहे जो सेकंड इयर आणि फायनल ला जे विद्यार्थी होते त्यांची पुनर्परीक्षा झाली होती त्या संदर्भात ती कशा पद्धतीने दिली आहे त्या विषयीची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती विद्यार्थ्यांनी लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद